गुड इवनिंग फ्रेंड्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अँट मोबी जे अलाइज ब्ल्यूचं सॉफ्टवेअर आहे, तर त्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपण ब्रॅकेट ऑर्डर कशा पद्धतीने देऊ शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. सो त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट सिलेक्ट करावी लागणार आहे. से फॉर एक्झाम्पल मी क्रूड ऑइल एम सिलेक्ट केला आहे. सो तुम्हाला सपोज मला 4110 बाय करायचं आहे. सो ब्रॅकेट ऑर्डर द्यायची आहे, आधी समजून घ्या. सो ब्रॅकेट ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला मी पुन्हा बॅक जाते आहे, बाय ऑर्डरवर क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे हे रेग्युलर ऑर्डरच्या पुढे एक प्लसचं साईन दिसतं आहे ब्ल्यू कलरचं, त्याला क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तिथे तुम्हाला विजिबल होतील. तर त्यातलं बीओ म्हणजे ब्रॅकेट ऑर्डर आहे. फर्स्ट इज रेग्युलर ऑर्डर, देन ब्रॅकेट ऑर्डर, कवर ऑर्डर आणि आफ्टर मार्केट ऑर्डर. सो आपण ह्या प्रत्येक ऑर्डरवर सेपरेट सेपरेट व्हिडिओ अपलोड करतो आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्रॅकेट ऑर्डर बघायचे. सो ब्रॅकेट ऑर्डर देताना तुम्हाला जे ऑर्डर टाईप आहे, एक तर लिमिट करता येतं किंवा स्टॉप SL लावता येतो. सॉरी, सो लिमिट म्हणजे तुम्हाला ती प्राईस टाकता येणार आहे. सो इथे तुम्हाला कितीला बाय करायचं आहे ती प्राईस टाकायची आहे. सपोज मला 4110 बाय करायचं आहे. से फॉर एक्झाम्पल माझं बाईंग प्राईज असणार आहे 4110. सो 4110 जेव्हा LTP इथे तुम्हाला वरती LTP दिसत असेल, ओके, हा आहे तुमचा करंट मार्केट प्राईस CMP किंवा लास्ट ट्रेड प्राईज म्हणजे LTP. सो जेव्हा तुमच्या LTPला 4110 ही प्राईज येईल तेव्हा ती प्राईज एक्झिक्यूट होईल. त्यानंतर तुम्हाला इथे खाली टाकायची आहे क्वांटिटी. क्वांटिटी 1 = 1 lot, ओके. सो मला सपोज 2 lot घ्यायचे आहेत, बाय पोझिशन घ्यायची आहे 2 lotची. सो त्यानंतर आपण खाली येऊ. सो इथे आहे स्टॉप लॉस LTP ॲब्सोल्यूट. सो स्टॉप लॉस मला किती पॉईंट्सला लावायचा आहे ते मला येते. एक लक्षात घ्या, आपण रेग्युलर ऑर्डर देताना स्टॉप लॉस प्लेस करताना किंवा टार्गेट सेट करताना आपण पर्टिक्युलर ती प्राईस देत असतो, बट इथे ब्रॅकेट ऑर्डर देताना तुम्हाला पॉईंट्समध्ये स्टॉप लॉस आणि पॉईंट्समध्ये टार्गेट सेट करायचे असतात. म्हणजे जर मी 4110 बाय करते आणि मला सेल झाला पाहिजे, से फॉर एक्झाम्पल मला सेल करायचं आहे 4140. सो म्हणजे माझं टार्गेट किती पॉईंट्स आहे, 30 पॉईंट्स, आणि मला स्टॉप लॉस लावायचा आहे 4190. सो मला आता 4110 माझे बाईंग आहे आणि स्टॉप लॉस मला लावायचा आहे 4041. सो 41 म्हणजे मला स्टॉप लॉस लावायचा आहे 10 पॉईंट्सचा. सो इथे मला प्राईस टाकायची नाही आहे, मला फक्त इथे 10 पॉईंट्स असं सेट करायचं आहे आणि मला टार्गेट लावायचं आहे 4140 मला टार्गेट लावायचं आहे, बट मला ती प्राईस लिहायची गरज नाही आहे. 4140 म्हणजे मला 30 पॉईंट्सचं टार्गेट लावायचं आहे असं पॉईंट्समध्ये द्यावं लागतं. त्यानंतर आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता हा ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे, तर तुमचा स्टॉप लॉस जर ट्रेल झाला पाहिजे. सपोज मला असं वाटतं की जसजशी माझी प्राईस वर निघेल, 4110 माझा बाय झाला आणि बाय झाल्यानंतर जर तो 4115 आला, तर माझा स्टॉप लॉससुद्धा ट्रेल झाला पाहिजे 2-2 पॉईंट्सनी. सो मी इथे सेट करू शकते 2 पॉईंट्स. म्हणजे जर माझी LTP 2 पॉईंट्सने वर गेली तर माझा स्टॉप लॉससुद्धा ट्रेल झाला पाहिजे 2 पॉईंट्सने, असं तुम्ही इथे देऊ शकता. ट्रेलिंग स्टॉप लॉस काय आहे आणि तो ट्रेल कसा होतो हे याच्यावरसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला बेसिक्समध्ये किंवा हाऊ टू प्लेस ऑर्डर्स या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. सो यानंतर मला जस्ट बाय बटन क्लिक करायचं आहे. सो बाय बटन क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, लेट्स सी, मी ऑर्डर बुकमध्ये गेले. सो दिस इज पेंडिंग ऑर्डर. आता ही ऑर्डर मला कॅन्सल नाही करता आहे, एक तर मॉडिफाय करता येते किंवा एक्झिट म्हटलं तर ती कॅन्सल होते. तुम्हाला कम्प्लीटमध्ये ती कॅन्सल ऑर्डर म्हणून दिसणार, ओके. सो जेव्हा मी ऑर्डर प्लेस करते, आता सपोज माझा जी काही ऑर्डर होती 4000, आता ती एक्झिक्यूट झाली असती, उगाच आपण कॅन्सल केली तिला. एनिवेज मला जर फर्स्ट डिसिजन माझा सेलचा असेल तर मला सेल
ऑर्डर देण्यासाठी सेल विंडोमध्ये जायचं आहे, ब्रॅकेट ऑर्डर सिलेक्ट करायचं आहे. आता प्रश्न आहे की जर मला ब्रॅकेट ऑर्डर देण्यासाठी जर मार्केट प्राईजला द्यायची असेल, पण मला इथे मार्केट ऑप्शनच नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे मला मार्केट ऑप्शन अवेलेबल नाही आहे. सो मी काय करू शकते, जी काही माझी LTP चालू आहे, ओके, मला सेल करायचं आहे, राईट. सो LTP पेक्षा मुद्दाम मी खालची प्राईस टाकेल, सपोज 05. सो तो ॲटोमॅटिकली मला मार्केटला बेस्ट प्राईज म्हणून तो मला मार्केट प्राईजलाच माझा सेल एक्झिक्यूट करेल. आणि मला एकच लॉट घ्यायचा आहे, सपोज मला शॉर्ट सेल घ्यायचा आहे, सपोज तो शॉर्ट सेलसुद्धा एकच लॉटसाठी घ्यायचा आहे. मला स्टॉप लॉस लावायचा आहे, सपोज मी से फॉर एक्झाम्पल मी घेते आहे 4110 मी माझा शॉर्ट सेल सुरू, म्हणजे सेल करायचा आहे मला. सो फर्स्ट डिसिजन माझा सेल आहे, क्वांटिटी इज 1, आणि मला स्टॉप लॉस लावायचा आहे. जर तो 4130 गेला तर तो माझा लॉस थांबवला गेला पाहिजे, मला स्टॉप लॉस तिथे लावायचा आहे. सो 4110 4130 म्हणजे 20 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस असणार आहे. आणि मला टार्गेट लावायचं आहे, से फॉर एक्झाम्पल 4080 टार्गेट लावायचं आहे. म्हणजे काय, मला 30 पॉईंटचं टार्गेट लावायचं आहे. मला प्राईज न देता इथे 30 पॉईंट्स असं लिहायचं आहे. आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे, ट्रेल करायचा असेल तुम्हाला स्टॉप लॉस तर तो तुम्ही ऑप्शनल आहे, पण मी लिहिते की ॲटलीस्ट 3 पॉईंट्सने माझा स्टॉप लॉस ट्रेल झाला पाहिजे. म्हणजे जसजशी माझी LTP खाली खाली येत जाणार तसतसा, म्हणजे 3 पॉईंट्सने खाली आली तर माझा स्टॉप लॉससुद्धा चेंज होणार, मॉडिफाय होऊन तो ट्रेल होऊन खाली अजून 3 पॉईंट घसरेल. म्हणजे जर सपोज 4110 माझा सेलिंग आहे आणि तो जर 4107 आला, म्हणजे 3 पॉईंट्स खाली घसरला आणि माझा स्टॉप लॉस होता 4130 बरोबर. सो 130 म्हणजे तो आता कशावर येईल, 27 4127 तो ट्रेल होईल. सो असं आहे. आणि ही ब्रॅकेट ऑर्डर जी आहे ती आपल्याला कॅन्सल करता येत नाही, फक्त मॉडिफाय करता येत. आणि जर मार्केट प्राईजलाच तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्हाला एक्झिट बटन प्रेस करावा लागतो. सो ही ऑर्डर होती आपण बघितली कमोडिटी मार्केटमध्ये. आता इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही ANTMobi हे जे काही ॲप आहे त्याच्या इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा ब्रॅकेट ऑर्डर सेम तशीच द्यायची आहे तुम्हाला. BO सिलेक्ट करा, ओके. प्राईज सपोज मला बाय झालं पाहिजे 132.00 माझा बाय झाला पाहिजे, ओके. क्वांटिटी मी टाकते, सपोज मला 100 शेअरसाठी द्यायचा आहे. स्टॉप लॉस मला लावायचा आहे, सपोज मी आता 132 जर मी बाय करते सो मला स्टॉप लॉस लावायचा आहे 130.00 म्हणजेच मला किती रुपयाचा, किती पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे, 2 रुपयांचा स्टॉप लॉस. आणि मला टार्गेट लावायचं आहे 140, म्हणजेच मला 8 रुपयांचा टार्गेट लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही ऑर्डर प्लेस करू शकता. सो आय होप तुम्हाला ब्रॅकेट ऑर्डर कशी प्लेस करायची ANTMobi हे समजलंच असेल. नसेल समजलं तर मला तुम्ही पिंग करू शकता माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेरीज कमेंट करू शकता किंवा मग व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.